गेले 2005 पासून NRHM चालू झालं. आमची भरती 2017 जिल्ह्यामध्ये 2006-07 नंतर चालू झालेली आहे. गेले 15 ते 16 वर्ष, काही मुलींना 17-18 वर्षसुद्धा झालेले आहेत, काहींना 15 वर्ष झालेले कामं करतात ते. पण आज सगळ्यात आम्हाला NRHM म्हणून कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणूनच स्टाफमध्ये काम केलं जात आहे. मेगाभरती आत्ता चालू केली. मेगाभरतीमध्ये आमच्यानंतर माग जे लोक येतात ते त्यांना 17,000 रुपये पेमेंट दिले. आम्ही अजून 10,000 काम करतोय. आमची मागणी आहे समायोजनाची. ज्या आत्ता मेगाभरती होणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा समायोजन द्यावं, आम्हाला पहिल्यांदा प्राधान्य द्यावं. दुसरी आमची मागणी आहे 40% जो इतिरुत आम्हाला 12-12-12 मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ज्या वेळेला आमचे मंत्री आम्ही येऊ त्यावेळेस तुमचं पहिल्यांदा काम करू. पण आज गेले 5 वर्ष झालं मंत्री महोदय आलेले आहेत पण आमच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्यांनाही माझी विनंती की त्यांनी आमच्याकडे पटकन लक्ष द्यावं. गेले 4 दिवस झालं, 13 तारखेपासून आम्ही जिल्हा लेवलला आणि 16 तारखेपासून इथे संपावर बसलेलो आहोत. आझाद मैदान आम्ही सोडले नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आहोत. आणि उद्याची आमची अशी भूमिका आहे की आम्ही आंबेडकर निवासपासून आमची राहण्याचीसुद्धा सोय नाही. आज आम्ही आंबेडकर निवासमध्ये राहतो आहे. अशोकभाऊ सोनवलकर यांच्या आमच्यावर कृपा झाली. यांनी आम्हाला आंबेडकर निवासला त्यांनी आम्हाला सगळ्यांची राहण्याची सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट, आम्ही एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन उद्या 50% लोक इथं थांबणार. 50% लोक आमदार निवासला, 50% लोक हे मातोश्री बंगल्यावरती उद्धवजी ठाकरे सरांना भेटायला जाणार आहोत. आमचं 13/9 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे आणि 16/9 पासून आम्ही इथं आझाद मैदानावर आंदोलनासाठी इथं बसलेलं आहे. इथं आल्यापासून आमची कुठल्याच प्रकारची कोणत्याच मंत्र्यांनी दखल घेतलेली नाही आहे. आमच्या विशेष मागण्या फक्त दोनच आहे, एक तर समायोजन करा, नाहीतर जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन तरी मिळालंच पाहिजे. जोपर्यंत आम्हाला हा असं आश्वासन नाही चालणार. शासन आजपर्यंत आम्हाला 15 वर्ष झाले नुसतं आश्वासन देऊ राहिले, आम्हाला हे आश्वासन बिलकुल चालणार नाही. आज आम्ही काहीतरी असं आम्हाला GR लेखी प्रूफ म्हणून लागणार, नाहीतर आमच्या ताईंनी सांगितलं आहे की आम्ही उद्या जाणार आहे. पण हे जे आहे हे उद्या न जाता आम्ही आम्हाला काही जर मिळालं नाही तर आम्ही आजच हा डिसिजन घेऊ आणि आमचं आक्रमक रूप आम्ही आजच तुम्हाला दाखवून देऊ. कोणीच लक्ष दिलं नाही आजपर्यंत, कोणीच दखल घेतली नाही. महिला आरोग्यवाल्यांनी नाही किंवा मंत्रिमंडलमधल्या कुठल्याच मंत्र्यांनी नाही. आम्ही विशेष प्रत्येक जिल्ह्यांनी आम्ही प्रत्येक मंत्र्याला फोन लावला, त्यांनी टाळाटाळ केली आमचे फोन उचलायची. एक दोनच मंत्र्यांनी आमचे फोन रिसीव्ह केले तर त्यांनी आम्हाला विशेष पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. आमची फक्त दोनच मागण्या आहेत, त्या दोन पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथं आझाद मैदानाहून उठणार नाही. गेल्या 4 दिवसापासून मी आंदोलनमध्ये सहभागी झालेली आहे. मी एवढं ओरडून, आमचे सगळ्या बघणी एवढं ओरडून, या शासनाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही आहे तो आमची एवढी सुद्धा दखल घेत नाही. आज आमच्या 4 मुलींना चक्कर येऊन पडलेल्या आहे. अक्षरशः पोलीस सगळं झालं आम्हाला म्हणते, आधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आम्हाला माहिती होतं का ॲक्सिडेंट आता होणार आहे बा म्हणून, हा सडनली कधी होऊ शकतो. पण हे देऊ शकतात आम्हाला, सरकार देऊ शकतो. जर आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सगळ्या मुली आजच्या आज एक तर मंत्रालयाला धाड टाकणार, दुसरी गोष्ट तिथे जाऊन जर आम्ही आत्मदानसुद्धा करणार आहे. आम्हाला आमच्या जीवाची काहीही भीती नाही. आणि 2012 मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि सुधीर भाऊ मुनगंट सत्तेवर नसताना त्यांनी म्हटलं की 2014 ला आमची सत्ता आली तर तुम्हाला आम्ही या बसा चाय पाजू आणि तुम्हाला ऑर्डर देऊ. बा कायदा ते त्यांनी म्हणलं, जर नाही दिला तर तुम्ही आमचं म्हणजे अशा सरकारला स्थगित करा. आता आम्हाला म्हणायचं या सरकारला खाली करायचं काय, आठवण करून द्यायची आहे तुम्हाला, तुमची खुर्ची खाली करायची आहे का? 12-12 व्हिडिओ त्यांनी बघावा, आम्ही त्यांना रिप्लाय करून दाखवतो, त्याच्यावर त्यांनी कायम राहायला पाहिजे. आणि इथे इथे जो